नमस्कार फ्रेंड्स, मी पार्वती आणि मी माझ्या चॅनल क्रिएटिव डिझाईन्सवर काही असे व्हिडिओ टाकणार आहे जे की मी तुम्हाला दाखवेल. खूप सुंदर ब्लाऊज डिझाईन्स, ड्रेसेस, अतिशय सुंदर अशा उलांच्या वस्तू जसे की मायक्रम्स, उलांचे गणपती, पीकॉक्स, खूपच सुंदर अशा उलांच्या बाहुल्या, वेगवेगळ्या प्रकारच्या रांगोळी डिझाईन्स, मेहंदी डिझाईन्स आणि यांच्यासोबतच खूप छान अशा ब्युटी टिप्स देणार आहे. तर तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन असाल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि काहीतरी असं शिका जे आपल्याला किंवा तुम्हाला करेल. तर आज आपण उलांच्या बंडलपासून उलांचा गोळा कसा तयार करायचा हे शिकूया. तर सुरुवातीला हे पहा, माझ्यापाशी उलांचं बंडल आहे. ह्या बंडलपासून आपल्याला अशा प्रकारचा उलांचा गोळा तयार करायचा आहे. तर आज आपण ह्या बंडलपासून हा गोळा तयार करूया. तर चला सुरू करूया. हे मी बाजूला ठेवते आणि हे पहा, हे उलांचं बंडल. या उलांच्या बंडलवरील जेवढ्या गाठी आहेत त्या आपल्याला सुरुवातीला काढून टाकायच्या आहेत. तर हे पहा, ही आपल्याला मेन गाठ काढायची आहे आणि अगोदर हे गाठी ह्या दोऱ्याने म्हणजे मारलेल्या आहेत, हे गाठी आपल्याला तोडून टाकायच्या आहेत. आपल्यापाशी कातर किंवा आपल्या हाताने जर ही गाठ तुटत असेल तर तोडून टाकायची. ही बघा, लगेच तुटून जाते ही गाठ. हे मी बाजूला ठेवते. आता आपल्याला जी मेन गाठ सोडायची आहे ती आपण आपल्या पायाच्या मांडीमध्ये ठेवून सोडायची. तर हे बघा, हे उलांची गाठ आपल्याला अर्ध्या मधातून जिथे गेलेली मांडली ठेवलेली आहे तिथून ही गाठ पाहायची. हे पहा, अशा प्रकारे दिसली. त्यानंतर हे असं आपल्या पायाच्या मांडीमध्ये ठेवून घ्यायचं. ठेवल्याच्या नंतर ही गाठ आपल्याला सोडायची. ही पहा, अशा प्रकारे सोडायची ही गाठ. माझी गाठ सुटली. इथून उलनचे दोन धागे तयार होतात. एक कोणताही एक धागा पकडायचा आणि त्यापासून आपल्याला उलनचा गोळा तयार करायचा आहे. हे पहा, हे मी हे एक प्रकारचा धागा पकडलेला आहे सुरुवातीचा. आता हे मी आपले जे हाताचे बोट असतात त्या बोटावर आपल्याला हे ठेवून आपल्याला उलनचा गोळा तयार करायचा आहे. हे पहा, अशा प्रकारे. अशा प्रकारे ठेवून घ्यायचं. हे पहा, अशा प्रकारे करायचं. असं केल्यानंतर ह्या बोटामधील जे आपले उलनचे जे दापण धागे ह्या बोटावर गुंडाळे होते ते आपल्याला बोटाच्या बाहेर काढून घ्यायचे. हे असे काढून घेतले. काढून घेतल्याच्या नंतर हे बघा, बंडल टाईप दिसायले तुम्हाला. हे दिसल्याच्या नंतर यावर आपल्याला अशा प्रकारे गुंडाळायचं आहे. हे अशा प्रकारे गुंडळत राहायचं. हे असं बंडल तयार केल्याने काय होते, जे बी आपण उलनची वस्तू बनवतो फिनिशिंग येते. आणि कोणती आपण वस्तू तयार करत असताना जे आपण बंडलद्वारे वस्तू करतो तेव्हा आपल्याला वस्तूचा गुंता होतो किंवा आपल्याला जे आपण धागे काढत असतो उलनचे तेव्हा ती वस्तू आपल्याला बरोबर येत नाही, कारण आपलं लक्षच लागत नाही त्या बंडलचे दोरे काढू किंवा वस्तू करू याच्याकडे आपलं लक्षच जात नाही. त्यामुळे जेव्हाही आपण बंडलपासून गोळा तयार करत असतो तेव्हा वस्तू आपली एकदम सुंदर बनते आणि अतिशय आपल्याला फास्ट करता येते. ज्या पद्धतीने आपण कराल त्या पद्धतीने आपल्याला ती वस्तू तयार होत असते. तर हे पहा, आपण असा बंडल तयार करणार आहोत आणि हे पूर्ण गोळा आपल्याला अशाच प्रकारे हे करून घ्यायचं आहे, तयार करून घ्यायचं आहे. हे पहा, असं अशा प्रकारे जितके आपण गोळे तयार करून आपण वस्तू बनवू ते आपल्या खूप सुंदर आणि अतिशय छान दिसतील. याच प्रकारे तुम्ही ट्राय करून पहा, तुम्हाला नक्की आवडेल. आणि जेव्हा आपण बंडलचा गोळा तयार करत असतो तेव्हा आपल्याला या बंडलमध्ये खूप दोरे अडकत असतात, ते आपल्याला या प्रकारे काढायचे आहेत. हे बघा, हे असं अडकलेलं आहे. हे याच्या मधातून घ्यायचं आणि हे गोळा आपला बाहेर काढायचा. प्रत्येक वेळेस हे आपला दोरा अडकणारच असतो तेव्हा हे प्रत्येक वेळेस काढून घ्यायचा. त्याच्यामुळे आपल्याला काय होते, आपण हे बंडल काढताना जेवढी आपल्याला गोळा तयार करताना जेवढी अडचण येते तेव्हा आपल्याला वस्तू तयार करताना ही अडचण येत नाही. त्याच्यासाठी हा गोळा बनवून घेणे आवश्यकच असते. मी माझा व्हिडिओ जास्ती मोठा होऊ नये म्हणून थोडासा फास्ट फॉरवर्ड करत आहे. Thank you.
हा गोळा बनून तयार होत आहे। असाच गोळा आपल्याला तुम्हालाही तयार करायचा आहे। अगदी सोप्या पद्धतीने गोळा तयार करण्याची पद्धत आहे ही, तुम्ही जरूर बघा करून। यामुळे कोणतीही वस्तू आपल्याला करण्यासाठी सुलभ जाते करण्यामध्ये, कारण असा गोळा बनवल्यामुळे कोणतीही वस्तू घरा तुम्ही कोणतंही काही उलंची जी तुम्ही वस्तू बनवाल, मोर बदक भावल्या काही तुम्ही बनवाल, ती वस्तू तुम्हाला करण्यासाठी अगदी सोप्या पद्धतीने करण्यात येते। कारण या व्हिडिओला लाईक करा आणि तुमच्या मैत्रिणीला पण शेअर करा। तुम्ही सांगू शकता मैत्रिणीला की ही सोपी पद्धत आहे आणि माझ्या चॅनलला जरूर सबस्क्राईब करा। आणि हे पहा, आपला गोळा अशा प्रकारे तयार झालेला आहे। आणि सुरुवातीला आपलं बंडल कशा प्रकारे होतं आणि आपला हा गोळा आपण कशा प्रकारे तयार केलेला आहे हे तुम्ही पाहू शकता। हे पहा आपला गोळा।